अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. आढावा बैठकीच्या माध्यमातून अमित ठाकरे यांनी मतदारसंघातील पक्षाच्या तयारीचा अंदाज घेतला. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग कधीही फुंकलं जाऊ शकतं, त्यामुळे मनसेनं ताकद असलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय. अमित ठाकरे यांनी आत्तापासूनच बैठकांच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यांनी हे सगळं संघटन झाल्यानंतर प्रत्येक जण त्या त्या लोकसभेचं आव्हान राजाने रासाहेबांकडे ठेवतील आणि त्याकडे अंतिम निर्णय हे आदरणीय रासाहेब ठाकरे त्या ठिकाणी घेतील आणि त्यावेळेस तो उमेदवार डिक्लेअर होईल. परंतु आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी इच्छुक उमेदवार आत्ताच घोषित करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं तयारी सुरू केली आहे खरी, मात्र त्यांचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंकडे इच्छुक उमेदवारांची तरी नावं घोषित करा असा जोरदार लकडा बैठकीदरम्यान लावला होता. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आघाड्या केल्या आहेत. या माध्यमातून मुख्य पक्ष त्यांची ताकद जोखत आहेत. मनसेनं एकला चलोरेची भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकल्याचं चित्र आहे. आता मनसेचा उमेदवार कोण असणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.